100% ओरिजिनल देवगड हापूस आता बागेतून थेट तुमच्यापर्यंत, केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेला, उत्तम चव आणि योग्य भाव, भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग मध्ये देखील उपलब्ध। होलसेल आणि रिटेल मध्ये आंबा मिळेल। संपर्क मधुरम मँगोज रवी पाळेकर, मोबाईल नंबर 86 86 10 63 63। भाजपची भूमिका किंवा निर्णय देणारा मी ती अथॉरिटी नाही आहे। या संदर्भामध्ये आमच्या राज्यातले शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा हे त्या ठिकाणी, केंद्राचं आमचं संसदीय मंडळ असतं, त्यांच्याशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीचा निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे। त्या महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहे, राजकीय जेव्हा निवडणुका येतात, उमेदवारी असतात, त्यावेळेला वेगवेगळ्या चर्चा सुरूच असतात। आता ही चर्चा सुरू आहे की पवारसाहेबांनी सगळ्यांच्या अगोदर पाठिंबा देऊन मोकळे झाले महाविकास आघाडीचा। आता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून एकत्रित पाठिंबा द्यायची आवश्यकता होती। मग असं म्हणायचं का पवारसाहेबांनी घाई केली म्हणून? कारण दुसऱ्या बाजूला पवारसाहेब ज्यांच्या तोंडून बोलतात ते संजय राऊत सांगतात की त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा दुसरा उमेदवार देणार आहे। उद्धवजी ठाकरे साहेब सांगतात त्यांनी आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढवलं तर आम्ही विचार करू। याचा अर्थ काय? याचा अर्थ एकाने वेगळी भूमिका घ्यायची, दुसऱ्याने दुसरी भूमिका घ्यायची आणि त्या ठिकाणी आपण नेमकी संभाजीराजेंच्या संदर्भात एकत्रित काय भूमिका आहे महाविकास आघाडीची ती पहिली आली पाहिजे ना। अजून त्या ठिकाणी काँग्रेसची भूमिकाच नाही। मग महाविकास आघाडी म्हणून तुम्ही संभाजीराजेंचा सन्मान करणार आहात की त्यांना पाठबळ देऊन नंतर त्यांचा अपमान करणार आहात? अशाही प्रकारची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।